नमस्कार भारत, तुम्ही बघत आहात WS न्यूज डिजिटल। तुमचे स्वागत आहे। मी आहे शीतल खवसे। आजच्या बातमीची प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर वाडी नागपूर। आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मांगी, बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो किंवा सामाजिक गुन्हे असो किंवा भ्रष्टाचार अन्याय असो वा अत्याचार, आम्ही निर्भयपणे बातम्यांना महत्व देतो। तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। बघूया आजची विशेष बातमी। बुलढाणा जिल्ह्यात सार्वत्रिक पेरणीला सुरुवात, उशिरा होत आहे पेरणी। पावसाळा सुरू होऊन तब्बल एक महिना लोटल्यानंतर प्रदीर्घ अशा प्रतीक्षेनंतर 5 जुलै पासून बुलढाणा जिल्ह्यात दमदार पावसाने आगमन केले। यामुळे उन्हाळ्याच्या गर्मीतून भूमाता शांत झाली आणि बहुप्रतीक्षित असलेल्या पेरणीसाठी रान मोकळं झालं। शेतकऱ्यांनी सार्वत्रिक पेरणीला प्रारंभ केला आहे। सर्वसाधारणपणे 7 जूनच्या दरम्यान पेरणी होत असते किंवा पेरणीचे वातावरण तयार होते। निसर्ग त्या दृष्टीने स्वतःमध्ये बदल घडवून आणतो, परंतु निसर्गाचा लहरीपणा हा काही कडेना। त्यातल्या त्यात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये संपूर्ण बदल घडून आणण्याची क्षमता असलेल्या सोयाबीन या पिकाला जेवढ्या लवकर पेरल्या जाईल तेवढे उत्पन्न जास्त होईल आणि पिकाची मशागत चांगली केल्या जाते असे असताना तब्बल 1 महिना पावसाने उशिरा हजेरी लावली आहे। 2 दिवसापूर्वी दमदार पावसाने हजेरी लावल्याने आता शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे। समाधानकारक पाऊस झाला तर पीक उगवेल, मात्र झाला नाही तर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते। अशावेळी सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही शेतकऱ्याकडून उठत आहे। WS न्यूज ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा। ऐकूया काय म्हणाले बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी। बनाना चाहते है अपना करियर, योग पंचकर्म नेचुरोपैथी और डाइटिशियन में तो लीजिए एडमिशन। चक्रपाणी पंचकर्म योग निसर्गोपचार हॉस्पिटल और महाविद्यालय में, जहाँ है BA योग शास्त्र, BSc योग नेचुरोपैथी एंड डाइटिशियन, डिप्लोमा इन योग शास्त्र, डिप्लोमा इन योग नेचुरोपैथी एंड डाइटिशियन, डिप्लोमा इन आयुर्वेदिक मसाज एंड पंचकर्म टेक्नीशियन, MA योग शास्त्र, BSc योग शास्त्र जैसे प्रोफेशनल कोर्सेज जिसमें आप राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर पर करियर बना सकते हैं। 2001 से हजारों विद्यार्थियों का भरोसा, एडमिशन ओपन। अधिक जानकारी के लिए आप संपर्क कर सकते हैं चक्रपाणी पंचकर्म योग निसर्गोपचार हॉस्पिटल और महाविद्यालय। हमारा पता है 28 सेंट्रल रेलवे कॉलोनी, ओमकार नगर रोड, नागपुर। आप हमें संपर्क कर सकते हैं 9890101609779637 6314। आजपर्यंत 1 महिन्यापासून आमच्या भागात पाऊसच नव्हता। आजपर्यंत आम्ही 1 महिनाभर पावसाची प्रतीक्षा केली व 2 दिवसा अगोदर आमच्या भागात दमदार पाऊस पडला, त्यामुळे आज आम्ही पेरणीला सुरुवात केली। आणि निसर्गाने जर आम्हाला साथ दिली, अशीच चांगली साथ दिली, तर आम्हाला कोणत्याच गोष्टीची गरज भासणार नाही। पण निसर्गाने आम्हाला जर साथ नाही दिली तर शेतकऱ्याची खूप हानी होण्याची चान्सेस असतात। त्यामुळं आज आता 2 दिवसा अगोदर चांगला पाऊस पडल्यामुळे आम्ही पेरणीला सुरुवात करत आहे आणि शेत पेरत आहे। काय काय पेरलं? सोयाबीन, तूर, मूंग अशा प्रकारचे पिकं आम्ही पेरत आहोत। 1 महिना झाले आमच्याकडे पाऊस नाही आहे। आता 2 दिवसापूर्वी चांगला दमदार पाऊस पडला आहे, तरी आम्ही पेरणीला आता सुरुवात करत आहे। पुढं बी पावसानं आम्हाला साथ द्यायला हवी, नाही तर आमचं शेतकऱ्याचं भविष्य जरा कठीण आहे असं आमलं म्हणणं आहे बुवा। सोयाबीन, तूर हे पीक घेत असतो। सोयाबीनला पुढं चांगला भाव मिळायला हवा, नाही तर शेतकऱ्याचं काही भविष्य कठीण असतं। पेरणी लेट झाल्यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता वाटते। सोयाबीन कारण पेरणी 1 महिना लेट झालेली आहे, तर सोयाबीनचं उत्पन्न जेवढं व्हायचं तेवढं काही होणार नाही अशी शक्यता वाटते। बातमी बघितल्याबद्दल धन्यवाद। आज एवढंच, पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत। WH न्यूज सोबत राहा, चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा, जाहिरात देऊन आर्थिक मदत करा। धन्यवाद।